नमस्कार मित्रांनो, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। तर मित्रांनो, अष्टविनायकांपैकी आपला जो सातवा गणपती आहे विघ्नहर, तेथे ओझर येथे आम्ही आलेलो आहोत आणि तुम्हाला आम्ही ओझरच्या विघ्नहर गणपती बद्दल बरंच काही सांगणार आहे। तर मित्रांनो, 1785 साली बाजीराव पेशवे यांचे भाऊ चिमाजी आप्पा यांनी हे मंदिर उभारलेलं आहे, त्याच्यावर सोनेरी कळस चढविला। तुम्ही पाहू शकता मित्रांनो, कुकडी नदी जी आहे, विघ्नहर गणपतीचं मंदिर बसलेलं आहे। तुम्ही पाहू शकता किती छान अशी ही कुकडी नदी आहे। आम्ही मित्रांसोबत आलेलो आहे तिथे दर्शनाला, तुम्हालाही आम्ही दर्शन घडवून देणार आहे। सो कनेक्ट राहा, बोला गणपती बाप्पा मोरया। नमस्कार, आम्ही ओझर मध्ये आलेलो आहोत। ओझर हे देवस्थान तीर्थक्षेत्र आणि अष्टविनायक गणपतीचं मंदिर आहे। या ठिकाणी तुम्हाला माहिती दाखवलेली आहे की 8 गणपती आहेत आणि इथला तो ओझरचा हा गणपती आणि नवसाला पावणारा असा गणपती आहे। मला खूप छान वाटेल असं गार्डन आहे, लहान मुलं आले तरीही खूप छान आहे। क्यूट आहे। खूप मस्त आहे, दगडात बनवलेलं आहे। त्यातनं असे पण एक छोटे छोटे, आता पाऊस झाला त्याच्यामुळे नाही का जरा खराब झाले। त्याच्यानंतर इकडे या मित्रांनो, मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा कासवर बसले, तुम्ही बघू शकता। आणि तो माझ्यावर रागवलेला आहे, पण मला काही घेणं देणं नाही, कारण मला माहिती आहे तो मला काहीच करू शकत नाही। पण इकडे तुम्हाला दाखवते, हे जे बदक आहेत ना, हे जर मी अशी जवळजवळ गेले ना तर हे मला काहीही करू शकतात, म्हणून मी यांच्यावर बसत नाहीये आणि मी याला हात भी लावत नाहीये। मग तुम्ही पण लांबूनच बघा, काय जाऊन बघू काय का काय होते। नको ते झोपले, तर ते माग लागतात। तुम्हाला मी दाखवेल आमच्या मित्राचा व्हिडिओ, त्याच्यात बघा तू त्याच्या माग लागतो, त्याच्यामुळे मी घाबरून मी त्याच्या तिथे जवळ गेलेले नाही। आणि गार्डन बघा किती छान आहे, मस्त आहे, एकदम मस्त छान, प्रसन्न वाटते एकदम। तुम्ही कितीही लांबून आला असाल तरी इथे आल्या तर तुम्हाला एकदम कूल वाटून जाईल। केले मोठे आहेत ना, हा हे जे आहेत ते भक्त भवन आहेत इथे, हे बघा तुम्ही पाहू शकता भरपूर असे भक्त निवास आहेत इथे। खूप छान असं तुम्हाला एकदम तुम्हाला प्रसन्न वाटेल असं वातावरण आहे इथे, खूप छान। हे बघा हत्ती तर बघा, आणि आता आपण ज्याची आतुरतेने वाट बघत होतो ते आपल्या विघ्नहर गणपतीचं मंदिर, फायनली आपण तिथे आलेलो आहोत। तुम्ही पाहू शकता हे बघा श्री विघ्नहरचा, गर्दी अजून वाढली, खूप गर्दी आहे, आज संडे असल्यामुळे खूप गर्दी आहे। फायनली आपण श्री विघ्नेश्वर श्री क्षेत्र ओझर येथे आलेलो आहोत।
गर्दी आहे, आतमध्ये मोबाईल्स अलाउड नाहीये. दीपमाळ पाहू शकता तुम्ही. खूप प्रसन्न वाटते इथे दर्शन घेतल्यानंतर. इथून बाहेर पडण्याची लाईन आहे. तुम्ही सगळे बोलताल की खूप लाईन आहे, तर इतर वेळेस लाईन नसते एवढी, कोणच नसतं म्हणजे जास्त एवढी लाईन नसते. तर आज संडे पण आहे, हां चतुर्थी पण आहे आणि संडे पण आहे, म्हणून खूप गर्दी आहे. नाहीतर काही लोक गर्दी असली तर टाळतात. तर माझं असं म्हणणं आहे, काहीतरी चांगलं होण्यासाठी वाट बघायलाच लागते असं असतं. तर तुम्ही गर्दी वगैरे असं काही म्हणून तुमचा विचार बदलू नका, नक्की या. आणि विघ्नहर्ता म्हणजे आपले सगळे विघ्न दूर करणार आहेत ते, त्याच्यामुळे वाट बघायलाच लागते. अशा पद्धतीने मंदिराचा पूर्ण एरिया आहे. हां परिसर अशा पद्धतीने मंदिराचा कळस आहे. तुम्ही पाहू शकता ज्यावेळेस लाईनला लागलेला असतो आपण, तिथून वरतून ही जी नदी आहे कुकडी तीही दिसते, आणि इथे जे गार्डन बनवलेलं आहे तेही दिसते. बाबा तुला काय म्हणायचं इथे येऊन? नमस्कार मित्रांनो, मी अष्टविनायकापैकी ओझरचा हा 8 गणपतीपैकी एक गणपती आहे, तर त्या ठिकाणी मी आलेलो आहे. खरंच सुंदर असा परिसर तुम्ही बघू शकता, सुंदर असा परिसर, एकदम शांत असं वातावरण. आणि खरंच नक्कीच तुम्ही या ठिकाणी आलात तर नक्कीच ओझरच्या गणपती बाप्पाला तुम्ही. तू कुठून आलाय दादा ते पण सांग आपल्या. आलेलो आहे मी खोपोली साईडनं, आलेलो कोकणातून आलेलो आहे खास गणपतीच्या दर्शनासाठी. आणि खरंच मला खूप प्रसन्न वाटतं. सोहमचा मित्र आहे, मित्र सोहमचा मित्र आहे हा, खास खोपोली साईड कडून आलेला आहे कोकणातून. आणि आम्हीही त्यांच्याकडे पालीचा गणपती बघायला जाणार आहे. नक्कीच चला. हा माझं इथे आले ना तर माझं आवडतं फुलांचं झाड आहे, इथे फोटो पण खूप छान येतात, मी नेहमी फोटो काढत असते. फायनली काहीच वेळ बाकी आहे दर्शनासाठी, तुम्ही पाहू शकता. पण मित्रांनो आपण गाभाऱ्यात मोबाईल घेऊन नाही जाऊ शकत. आता मी फोन ठेवते. इच्छा असतात मनातल्या इच्छा असतात त्या आपण मनात ठेवायच्या, आणि हे 1 रुपया इथे लावायचं. हे बघा हे फायनली मुख्य द्वार आहे. आणि आपले गणपती बाबा आतमध्ये तर नाही मोबाईल घेऊन जाऊ शकत, पण हे बघा इथे आहे. अशा पद्धतीने आमचं दर्शन झालेलं आहे. गाभाऱ्यात कॅमेरा अलाउड नसल्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकले नाही गणपतीचं तोंड. आणि साक्षात बघायचं असेल दर्शन घ्यायला तर तुम्हाला ओझर येथे यायलाच लागेल. तर विघ्नहर्ता, विघ्नहर्ता म्हणजे आपल्यावर जे विघ्न येतं, संकट येतं ते विघ्न. आणि हर, हर म्हणजे दूर, असं संकट दूर करणारा हा आपला विघ्नहर्ता आहे. जे आपले अष्टविनायक आहेत त्यापैकी हा जो विघ्नहर्ता गणपती आहे तो सगळ्यात श्रीमंत गणपती म्हणूनही ओळखला जातो. गणपती बाप्पा मोरया, माझी फक्त एकच इच्छा आहे, लवकर माझं लग्न झालं पाहिजे. जोडीनी येणार आहे मी, जोडीनी. तुम्ही पाहू शकता हे जे तुम्हाला दिसतंय, या ज्या आहेत ना त्या गणपतीच्या सिस्टर आहेत, बहिणी आहेत रिद्धी आणि सिद्धी. ज्यावेळेस ओझरची यात्रा असते त्यावेळेस पालखीची निघत असते. ज्या रिद्धी सिद्धी आहेत आणि हे जे दिवे आहेत ना, तर याने नागारती केली जाते. नागारती, गंगा आरती. तर मित्रांनो ओझर येथे आलात तर आपल्या विघ्नहर गणपतीला नक्की या. तुमचे काय, तुम्हाला काही दुःख असतील, संकट असतील, तर नक्की गणपती बाप्पा दूर करतात. तर नक्की या, श्रद्धा ठेवा.
आता इथेच ब्लॉग एंड करते. आपलं गणपती बाप्पाचं मंदिर कसं वाटलं, ओझर येथे आलात तर तुम्हाला नक्की यायचंय गणपतीच्या दर्शनासाठी. आता इथेच ब्लॉग एंड करते मी आणि भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो चला बाय गणपती बाप्पा.